नमस्कार. महाएमटीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जीएनचा स्मृतिदिन, जीए कुलकर्णी. त्यानिमित्त त्यांचा एक ललित लेख तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. खरं तर जीएनचं सगळंच गुढ लिहितात ते पत्र लिहितात. त्यांच्या पत्रवेळा प्रसिद्ध आहे. आजच्या ललितमध्ये त्यांनी फक्त अंधाराचं वर्णन केलंय. अगदी 2 मिनिटात त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी पूर्ण कथाभर सांगितलंय. शीर्षक आहे अंधाराची पावलं. ते म्हणतात, मरायला टेकलेले कुत्रे निश्चित पडावे त्याप्रमाणे ते श्रांत मन खिडकीपाशी निर्जीव पसरलं होतं. किंचित खाली दबून ओढण्याच्या बेतात असलेल्या दिवसाने आपले पंख पसरले. त्यातून 7 पिसं निसटली आणि बगळ्यांची रांग होऊन नीरव वितळली. प्रकाशाच्या सोनकाडीने जिवंत असलेली झाडं भका अस्मृत झाली आणि हिरवट बुरशी चढलेले सांगाडे उठून बसले. जीवनाच्या हिरव्या ज्योती जाऊन काळे शापित शिलालेख स्तब्ध उभे राहिले. तलावातील पाण्यावर एकही चुणी नाही. गवताच्या तारा छेडल्या जात पण किनार नसलेले भोळे मुख संगीत साकळलेल्या रक्ताप्रमाणे सगळीकडे ठसठसत होत. तोच या साऱ्याच्या काचेवर घुबडाच्या धारधार घुतकाराचा उरखडा उमटला. काचपात्र फुटलं आणि त्यातून वाघळांचे बोबडे बुडबुडे वर आले. आजच्या रातकिड्यांच्या आवाजाच्या गुंतावळात अडकू लागले. मनात तेवत असलेल्या अनेक पणत्या पटपट रिजल्या आणि अमूर्त भीतीच्या हुरहुरीची पाल चुकचुकू लागली. बाह्य अथांग जीवनाच्या कल्लोळात गुंतलं असताना विसर पडलेल्या क्षुद्र वैयक्तिक बिंदू जीवनाची अंधारी खोली अगदी खोल उघडली आणि सारा दिवसभर कोंडून ठेवलेली अकराळ विक्राळ श्वापद हुंकारत बाहेर उधळली. तिच्या त्याच्या उग्र रानटी दर्पाने समोरची देवीची व्रण असलेली उंच गळ्याची भिंत बोवळली आणि 1000 सपाट वेड्या वाकड्या चेहऱ्यांनी वेडावू लागली. खोलीतल्या 4 भिंतींच्या जगाला दिव्याची जखम झाली आणि तिच्यामधून फिकट पिवळा अगदी क्षयी प्रकाश झिरपू लागला. त्या मंद प्रकाशामुळे सर्वत्र चढत असलेले काळे रोवाळ क्षणभर निर्बळ झाले. बोटभर दाढी वाढलेल्या भूतकाळाच्या हाडाचा सापळा आला. कचऱ्यात वचावचा डिवचून त्याने आठवणींच्या 2-4 जांभळ्या पोपटी रेशमी दोऱ्या काढल्या. त्या त्याने विमनस्कपणे चुरगळल्या आणि हाडे करकरत अगदी निघून गेले. समोर उत्कट क्षणांच्या रंगीत मण्यांची माळ दिसली. काही उपललेलं काही उन्मादक वासाचं उरलेलं ओलं चिंब लांबसडक नाजूक पापण्यांखाली अगदी निळा सावळ्या स्वप्नांचा सुरवात. दडकाप्रमाणे हसणारी भिंत डोलत पुढे आली. तिने त्या मण्यांची पक्व खुळे खुळली आणि आपल्या 1000 तोंडांमध्ये टाकली. ही रात्र काळाचे काळे पट्ट्या पट्ट्याचे मांजर अंग घासत घासत पायांमधून हिंडू लागलं. त्याचे निखाऱ्यासारखे डोळे अगदी जवळ आले. मनाचे पांढरे फुलपाखरू त्या धगधगीत खोल खोल मखमाली गर्दीत तरंगून भिरभुरू लागलं. पाहता पाहता त्या डोळ्यांमध्ये वेडेवाकडे पिवळे दात दाखवणाऱ्या मानवी कवट्या दिसल्या आणि वातावर दात आखतून त्यामधून घड्याळाच्या टिकटिकीची रुपेरी नाणी बाहेर पडू लागली. बाबळीच्या 2 काटेरी फांद्या अजस्त्र काट्यांप्रमाणे मनाच्या गाभाऱ्यात धावू लागल्या आणि त्या उणठणठण आवाजाची तापून लाल झालेली फुलं उमलू लागली. त्या फुलांच्या दीप्तीनं सारं क्षितिज पेटलं. त्या रक्तक्षितिजा मागून उडी मारून 10 आकृती नाचत नाचत आल्या. डोक्यावर शहामृगाची थरथरणारी पिसं लाल लाल पडते. ओढलेल्या भीषण चेहऱ्यावर लांब दाताची रोपटी. काळ्या डोळ्यांच्या ठिपक्यांच्या वस्त्राखाली काळ्या कभिन्न मांड्यांमधून स्नायू गाठी मारलेल्या संतप्त स्पर्पाप्रमाणे हलत होते. एक अजस्त्र पाषाणाकृती 2 चौकटींवर ताणलेल्या कातड्यावर सळईसारख्या बोटांनी क्रूर स्वरांची रांगोळी काढत होती. टर टप टप टर एका विशाल देहाचे खंडित अवयव असल्याप्रमाणे त्या आकृती भयानक तालावर तांडव नृत्य करतायत आणि
वाघीच्या जिभांचे लांबलचक भाले रोखत पुढे पुढे येत आहे. त्या उसळत्या नादाच्या कढईवर कोणीतरी आसुळाचा प्रहार केला आणि त्या समूहाचे दोन भाग झाले. मध्यभागी तापलेल्या सोन्याच्या शरीराची भिरभिर त्या अग्निजिव्हेप्रमाणे दिसणारी एक स्त्री तिच्या पावलाच्या टोकावर नाचू लागली. तिच्या उन्मादक पदाघातासोबतच ठणठण नाद होई आणि त्या ठिकाणी तापून लाल झालेली फुले उमली. तिच्या कमरेपासून गुडघ्यापर्यंत विषासारख्या हिरव्यागार वस्त्राचं कमलपत्र धुंदपणे फिरत होत. तिच्या गौर मानेवरून काळ्या हिऱ्यांचे डोळे असलेले दोन सर्प प्रपाताप्रमाणे खाली आले. उन्माद चढल्याप्रमाणे नृत्याची लय चढत गेली, वाढत गेली. लाल फुलांच्या धगेचं वस्त्र क्षितिजावरही फडफडू लागलं आणि त्यात दोन चांदण्यांची पाखरं जळाली. सर्प जवळजवळ येऊ लागले आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या लवलवणाऱ्या ज्वलंत जिभांचा किंचित स्पर्शही मनाला झाला आणि मन भीतीनं कापरलं, करपून गेलं. खोलीत ठिपक्या ठिपक्याचे एक पाखरू घिरत्या घालत होते. भयाकुल विस्कटलेल्या मनाने त्या शेकडो ठिपक्यांमधून आत प्रवेश केला. सर्पाची देठे असलेल्या त्या भीषण संगीताच्या फुलामधून बाहेर पडण्यासाठी ते बेभानपणे धावू लागले. काचेच्या तावदानावर ते आदळले. बधी रंग असलेल्या काविळ झालेल्या मंद प्रकाशाने त्याला खाली दापडले आणि हजार चेहऱ्यांची ती वेडी भिंत ठिकठिकाणी आव असून त्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न करू लागले. पुन्हा तो आवाज टर. ठिपक्यांतून ते पेटलेले संगीत आत पाजरत होत. डोळ्यांच्या खिडक्यांमधून सर्पांच्या केशरी जिभा शोध घेत आत येत होत. तोच पुन्हा घुटकार झाला. तसाच त्या ठिणगीने सर्वत्र घनदाट लोकरीच्या सावल्यांचा काळा वणवा भडकला. लाल भडक क्षितिज कोणीतरी फुकून टाकलं. त्या कृष्णरक्त आकृती दबत दबत मागे नाहीशा झाल्या. ती अग्निसुंदरी मिटून गेली आणि तिचे हिरवे कमलपात्र सावल्यांनी खाऊन टाकले. त्यांच्या कृष्णज्योती विझल्या आणि ते सर्प कोलमडून गेले. क्षणाक्षणाला त्यांच्यावर नव्याने उमलणारी उद्दाम लखलखीत द्विजिव्हांची लाल लाल पाने जळून राख झाली आणि त्यांच्या जीवनाचे काळ्या आणि रक्तस्वराचे ते धुंद रुद्रगीत निशब्द झाले. ठण ठण ठोके पांढरे शुभ्र गोठले. बाभळीच्या फांद्यांनी फिरता फिरता लोटून तबकडीवरील आकडे गोळा केले. त्यांचा एक विशाल डोळा झाला. क्षणार्धात तो मिटला आणि त्यावर नितळ निस्तेज मृत अशा कातड्याचा पडदा पसरला. पावलं येऊ लागली. काळा रेशीम पायघोळ सगा गाळणाऱ्या हजार डोळ्यांचा अंधकार निशब्द अंगाईकी त्यांच्या पावलांनी आत आला. आपल्या केसाळ हातांनी त्याने त्या श्रांत विकल असहाय्य मनाला हलकेच वर उचललं आणि प्रेमळ प्राणाने विशाल सागराच्या एकाकी संगीताचे ठोके देणाऱ्या हृदयाशी त्या अगदी जवळजवळ धरले. ही कथा आहे त्यांच्या निळा सावळा या कथासंग्रहातील. त्यांनी सत्यकथा या मॅग्झिनमध्ये ती पब्लिश केली होती. या कथेचे वाचू तेवढे अर्थ निघतात. मी पहिल्यांदा वाचली तेव्हा वेगळा अर्थ निघाला, आज वाचताना वेगळं वाटतंय. तुम्हाला काय वेगळा अर्थ लागतोय तो हा मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. जीएनच्या कविता आपल्याला आवडतात, त्यांच्या कथा आपल्याला आवडतात, त्यांचं ललित आपल्याला समजतं का? समजतं तर त्यातून काय प्रतीत होतं हे आम्हाला कळवा. MHMTBच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा, धन्यवाद.